महाराष्ट्रात लव जिहाद कायदा लागू करण्याच्या हालचालींना आता वेग आलाय. लव जिहाद विरोधात कायदा महाराष्ट्रात लागू करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती समोर येते. महाराष्ट्रातही लव जिहाद विरोधी कायदा करण्याची मागणी भाजपचे आमदार नितेश राणेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. उत्तर प्रदेश, गुजरात आणि मध्य प्रदेशच्या धर्तीवर असा कायदा तयार करण्यात यावा असं नितेश राणेंनी म्हटलंय. नितेश राणेंच्या या मागणीवर फडणवीसांनी सकारात्मक प्रतिसाद देत वेगवेगळ्या राज्यातल्या कायद्याचा अभ्यास सुरू असून लवकरच त्यावर निर्णय घेणार असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय. असं आहे की या संदर्भात आम्ही आत्ता पडताळणी करतो आहे. अजून कुठलाही निर्णय आम्ही केलेला नाही आहे. परंतु वेगवेगळ्या राज्यांनी काय कायदे तयार केले आहेत याचा अभ्यास आता मी या निमित्ताने करणार आहे. उत्तर प्रदेश, गुजरात आणि अन्य राज्यांसारखं महाराष्ट्र सरकार पण अगर लव जिहाद विरोधी कायदा, धर्मांतर विरोधी कायदा आणण्याचा विचार करत असेल तर ह्याचं स्वागतच आहे. आम्ही कित्येक वेळापासून मागणी करतोय की महाराष्ट्रातल्या हिंदू मुलींना ह्या एक सक्षम कायद्याची फार गरज आहे.